झी 24 तास प्रस्तुत हेल्थ केअर कॉन्क्लेव को पॉवर्ड बाय शारंगधर फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, रोगाचा समूळ नाश, असोसिएट स्पॉन्सर अदिती हॉस्पिटल, डॉक्टर शैलेंद्र पाटील्स बोन अँड जॉईंट केअर सेंटर. झी 24 तास प्रस्तुत हेल्थ केअर कॉन्क्लेव्हमध्ये आता पुढच्या परिसंवादासाठी मी माझे सहकारी प्रशांत सोनार यांना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र स्वीकारावी. डॉक्टर शैलेंद्र पाटील यांना मी मंचावर बोलवतो. डॉक्टर शैलेंद्र पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतील अग्रगण्य असे ऑर्थोपेडिक आहेत, त्याचबरोबर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन देखील आहेत. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. झी 24 तासची हेल्थ केअर कॉन्क्लेव आज आपण इथे बोलतो आहोत, करतो आहोत, ज्याविषयी चर्चा जे मंथन केलं जात आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे, कारण हेल्थ सेक्टर हे खूप मोठं आहे. कोरोनानंतर त्या क्षेत्राला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे, पण अशा या हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी नवीन येत आहेत, कुठल्या तंत्रज्ञान बदलत आहे याविषयी आपण चर्चा करतो आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज डॉक्टर शैलेंद्र पाटील आहेत, जे स्वतः अग्रगण्य ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्याचबरोबर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन देखील ते आहेत. अदिती हॉस्पिटल आणि बोन अँड जॉईंट केअर सेंटर जे मुलुंडला आहे त्याचे ते संस्थापक आहेत. थर्ड जनरेशन क्यूव्हीज रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सिस्टीम सादर करणारे ते पहिले ऑर्थोपेडिक आहेत. मला असं वाटतं की त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आपण टाळ्या वाजून करावं. मुंबईमध्ये हे सर्वात प्रगत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचं उद्घाटन आणि सुविधा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना केलं आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक उद्गार देखील म्हटलेले आहेत. 6,000 पेक्षा जास्त अशा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज त्यांनी केल्या आहेत आणि 600 पेक्षा जास्त रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट त्यांनी केलं आहे. आणि असं म्हणणं वावगं ठरणार नाही, अदिती रुग्णालय जे आहे ते सर्व सर्जन्ससाठी आता रोबोटिक शस्त्रक्रियांचं प्रशिक्षण केंद्र बनलं आहे. तर अशा एका व्यक्तीकडनं, अशा एका डॉक्टरकडनं आपण या हेल्थ केअर कॉन्क्लेव्हमध्ये जाणून घेणार आहोत तंत्रज्ञान आणि संबंधित आजाराच्या संदर्भात. डॉक्टर, आधुनिकीकरण हे वैद्यकीय क्षेत्राला कशा पद्धतीने फायदेशीर ठरतंय? प्रथम धन्यवाद जी 24 तास. आज तुम्ही आपण बघतो आहे की यु नो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य झालेलं आहे, तसंच हा मेडिकल सायन्सेसमध्येही त्यांनी फार यु नो मोठी पावलं उचललेली आहेत आणि त्याचा हा रुग्णांना येणारा जो आउटकम आहे त्याच्यासाठी फार त्याचा उपयोग होत आहे. आता जर ऑर्थोपेडिकमध्ये बनाल तर बाकीच्या मेडिकल ब्रँचेसप्रमाणे रोबोटिक्स ही जरा 2-4 वर्ष लेटच एंट्री ऑर्थोपेडिक्समध्ये झालेली आहे, कारण की रोबोटिक्स हे पूर्वी जी आय सर्जरी, ऑनको सर्जरी, युरोलॉजिकल सर्जरीमध्ये अवेलेबल होतं आणि लास्ट 3-4 वर्षामध्ये रोबोटिक्सनी ऑर्थोपेडिक्समध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यांनी फारच यु नो अत्यंत सुंदर रिझल्ट झालेले आहेत. असं म्हणण्यात मला थोडाही संकोच वाटत नाही की जर तुम्ही बाय स्टॅटिस्टिक्स गेला तर इंडिया इज बिकमिंग द कॅपिटल ऑफ रोबोटिक्स सर्जरीज, ॲटलीस्ट इन द ऑर्थोपेडिक्स बॅच. पण भूमिका कशी असते या रोबोटिक्सची या सगळ्या याच्यामध्ये? भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर हे एक टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे कॉम्बिनेशन आहे आणि ज्या ज्या ट्रॅडिशनल सर्जरी आहेत त्याच्यामध्ये जे काही दोष होते किंवा एक लिमिटेशन्स होतं ॲज अ ह्युमन बिईंग किंवा एका कितीही प्रगत डॉक्टर असेल किंवा एक्सपिरियन्स डॉक्टर असेल तरी एक ह्युमन लिमिटेशन्स येते, ह्या लिमिटेशन्स काढून त्याच्यामध्ये यु नो जे फॉल्ट होते ते काढण्यामध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फारच मदत होते. दुसरं आहे की इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ ट्रीटमेंट प्लॅन, म्हणजे जर बघितलं तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, प्रत्येक माणसाची शरीररचना ही वेगळी आहे, ह्याचा आढावा हा रोबोटिक्समध्ये फार चांगल्या तऱ्हेने घेतला जातो आणि त्या माणसाला त्याची बॉडी रचना जी काही डिमांड करते ती आपण प्रोव्हाइड करतो, त्याला आपण फंक्शनल अनाटॉमी किंवा फंक्शनल आउटकम्स म्हणतो. हे आपण रोबोटिक्सद्वारे किंवा या नवीन टेक्नॉलॉजीसारखे देऊ शकतो.
पण डॉक्टर सहसा आता साधारण बघितला जातो, म्हणजे पूर्वी जसं एक मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जात आहे तसं आता एक नी रिप्लेसमेंट हे सहज झालेलं आहे, हे असं का होतं, म्हणजे त्यामागचं नक्की कारण काय आहे? आता एखादी गोष्ट जी कॉमन होते याचाच अर्थ आहे की ती गोष्ट फार सफल आहे किंवा यशस्वी आहे किंवा सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल गोष्टीच प्रसिद्ध होतात. सेकंड आहे की मीडिया, मीडियाचा पण फार रोल आहे. मीडियाने नी रिप्लेसमेंट ही प्रिंट मीडिया म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी फार पोचवलेलं आहे तिला घराघरामध्ये किंवा प्रत्येक पेशंटला, जे फार वर्षापूर्वी पॉसिबल नव्हतं 10-15 वर्षापूर्वी. थर्ड थिंग इज, आता मी तुम्हाला सक्सेसबद्दल बोललो की नी रिप्लेसमेंट सर्जरी इज इन एनी गुड हँड्स ऑर गुड सेंटर इज 95-97% सक्सेसफुल सर्जरी, म्हणूनच ती आज एवढी प्रसिद्ध आहे. थर्ड थिंग आहे की जे 2016 जे आपल्या गव्हर्नमेंटनी जे कॅपिंग आणलं इम्प्लांट प्राइजेसवरती, दॅट वॉज द गेम चेंजर बेसिकली. कारण की ऑलमोस्ट 65-70% प्राइजेस वेअर स्लॅश्ड, त्यामुळं ती सेवा इवन सामान्य माणसाला सुद्धा ती घेता यायला लागली. थर्ड थिंग आहे की इन्शुरन्समध्ये त्याचा अवेलेबिलिटी वाढली, इवन गव्हर्नमेंटकडूनही सपोर्ट मिळतो. आजकाल CM फंडमधूनही भरपूर यु नो नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंटसाठी पैसे पण दिले जातात. जसं बाकी बघाशी बोलत होते की PMJY लाईक आपली जी प्रधानमंत्री योजना आहे त्यामध्येही नी रिप्लेसमेंटचा सर्जरीचा उपयोग इन्क्लुजन केलेला आहे. ज्योतिबा फुले स्कीममध्येही इन्क्लुजन आहे. ऑल इन्शुरन्स कंपनीज आर ऑल्सो, या सगळ्यांच्या आणि अवेअरनेसमुळं मला वाटतं की नी रिप्लेसमेंट ही फार कॉमन आणि यु नो रेग्युलरली परफॉर्मिंग सर्जरी झालेली. तुम्ही इन्शुरन्सचा उल्लेख केला तर इन्शुरन्समध्ये ही कशा पद्धतीने कव्हर केली जाते? अगेन जर 2 वर्षापूर्वी बघितलं तर फारच मार्केट इन्शुरन्सचं डल होतं, पण आजकाल इन्शुरन्सनी रायडर नावाचा एक प्रकार आणलाय, रोबोटिक सर्जरीसाठी रायडर. कोणत्याही तुम्ही घ्या म्हणजे कोणतीही रोबोटिक सर्जरी असेल तर तुम्ही एक एक्स्ट्रा थोडासा प्रीमियम भरून तो रायडर घेऊन यू कॅन अवेल लाईक 10% ऑफ युअर सम अशोर्ड म्हणजे किंवा 20% अशा प्रकारचे तुम्ही रायडर घेऊन. आजकाल इन्शुरन्स कंपनीनेही रोबोटिक सर्जरीला चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याही फॅसिलिटी तशा द्यायला चालू केलेली आहे. पण आता मग आपण आधुनिकीकरणाचा विषय बोलतो आहोत, एक कॉमन मॅन म्हणून प्रश्न पडतो की आपण म्हणजे ही सर्जरी करणं गरजेचंच असतं का की त्याच्यासाठी काही अजून टेक्नॉलॉजी निघाली? आता हा फार ट्रिकी क्वेश्चन आहे की जर कुणाला नी रिप्लेसमेंट सर्जरी ॲडवाईज केले याचाच अर्थ असा आहे की तुमचा गुडघा हा एंड स्टेज आर्थरायटिसमध्ये आहे, म्हणजे आर्थरायटिसच्या लास्ट स्टेजला आहे. आता तुम्ही हिते जाऊन असा उलटा विचार नका करू की मी सर्जरी कशी टाळू, नाही. तर तुम्ही तो विचार करून एफर्ट्स घालत असाल तर इट इज वेस्ट ऑफ टाईम. तर त्याच्यापेक्षा त्या पेशंटनी नी रिप्लेसमेंट सर्जरीचाच विचार करावा. हां, आता आपण आर्थरायटिस कसा टाळू शकतो हा डिबेटेबल इश्यू आहे. युजली जर बघायला गेलं तर आर्थरायटिस हा अर्ली आर्थरायटिस, ॲडव्हान्स आर्थरायटिस, सिव्हिअर आर्थरायटिस आणि एंड आर्थरायटिस अशा 4 स्टेजेसमध्ये जातो. तर तुम्ही त्याला अर्ली स्टेजमध्येच जर तुम्ही डायग्नोस केला, प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, तर नक्कीच त्याचे पुढचा प्रोग्रेस आहे तो कमी होतो आणि कदाचित फ्युचरमध्ये तुम्हाला नी रिप्लेसमेंटची सर्जरीची गरज लागणार नाही. मी हा प्रश्न अशासाठी तुम्हाला विचारलात कारण आज आपण हेल्थ केअर कॉन्क्लेव्ह करतोय, बऱ्याच वेळा सर्वसामान्यांमध्ये अजूनही आज तागायत देखील टेक्नॉलॉजी सुधारली आहे पण ती मला उपयोगाची आहे का, की उगाच डॉक्टर सांगतायत किंवा अशा पद्धतीने गैरसमज असतात. त्यामुळे हा प्रश्न तुमच्याकडनं जाणून घ्यायचा होता की वैद्यकीय दृष्टीने जर सल्ला दिला तर तो निश्चित पाळला पाहिजे जनतेने देखील, कारण ते एक महत्त्वाचं आहे. या TKR म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंटचा फायदा कशा पद्धतीने होतो? आता रोबोटिकचं जर बघितलं तर रोबोटिक हे 3 प्रिन्सिपलवरती हे होतं. प्रिसिजन, जसं मगाशी म्हटलं की कितीही एक्सपिरियन्स सर्जन असेल तर एक ह्युमन लिमिटेशन आहे. म्हणजे युजली जर बघितलं असेल की नी रिप्लेसमेंट पेशंटचे पाय असे बेंड असतात, तर सर्जनला जो करेक्ट करताना 1 degree अवे अँड 1 degree इन हा हे सर्जनच्या ह्युमन आय कांट कॅच इट विथ अ नॉर्मल प्रोसिजर. परंतु हे जेव्हा रोबोटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करतो तेव्हा 0 is 0, द 0 cannot be -1 और 0 cannot be +1. तसंच जे बोन कटिंग आम्ही करतो त्याच्यामध्येही ह्युमन आय 3 millimeterच्या खाली ह्युमन आय काही कांट डिटेक्ट, परंतु रोबोटिकमध्ये ती ॲक्युरसी 0.5 millimeterपर्यंत जाते. म्हणजे मी जे प्री प्लॅनिंग केलेलं आहे किंवा एखादा नीचा एवढा मी कट यु नो कट करेन किंवा हा अँगल्स ठेवेन, हे अँगल्स हे युजली लेस दॅन 0.1 degrees अँड 0.5 millimeterची ॲक्युरसी येते.
त्याच्यामुळे जो सेकंड पॉइंट येतो तो ॲक्युरसी, आपला एंड रिझल्ट जो सर्जरीचा आहे रोबोटिकमुळे तो एकदम ॲक्युरेट येतो. त्याच्यामुळे लॉन्जिव्हिटी ऑफ द सर्जरी अँड लॉन्जिव्हिटी ऑफ द इम्प्लांट वाढते. म्हणजे जे इम्प्लांट पूर्वी 10-15 वर्ष चालायचे आता ते आरामात 20-25 वर्ष रोबोटिक सर्जरीमुळे चालतात. आणि तिसरा जसा मी पॉईंट सांगितला की इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ ट्रीटमेंट प्लॅन. म्हणजे पूर्वी असं होतं की नॉर्मल नी रिप्लेसमेंटमध्ये सर्जननी एक फॉर्म्युला होता ब्रेनमध्ये, वन सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्याच्यावरती आपण सर्जरी करतो. पण रोबोटिक्समध्ये असं नाही आहे. रोबोटिक्समध्ये वी डू अ डिटेल स्टडी अँड प्लॅनिंग अँड पेशंटची बॉडी काय डिमांड करते ते ॲक्च्युली मी त्यांना देतो. ह्यालाच फंक्शनल आउटकम्स म्हणतो. तर ह्याच्यामुळे रोबोटिक्स हे फार फायदेशीर ठरतं. नक्कीच, म्हणजे ॲक्युरसी आल्यामुळे त्याचा सक्सेस रेशिओ जो आहे ऑपरेशनचा तो नक्कीच वाढलेला आहे. डॉक्टर, मला असं विचारायचं आहे की थर्ड जनरेशन म्हणजे रोबोटिकमध्ये देखील अशा वेगवेगळ्या सर्जरीजमध्ये जनरेशन्स आहेत, तर थर्ड जनरेशन क्यूईज कशा पद्धतीची आहे रोबोटिकच्या संदर्भात? आता ह्याच्या नावातच ते गुपित लपलेलं आहे. थर्ड जनरेशन ही एक लेटेस्ट फुल्ली ॲटोमॅटिक आणि यु नो अशी ही तंत्रज्ञान आहे. युजली हे साऊथ कोरियन क्युरेक्सो कंपनीचा ब्रँड आहे. इट इज मार्केटेड बाय द इंडियन कंपनी. आता ह्याच्या आधीचे होते ते फर्स्ट अँड सेकंड जनरेशन होते. हे थर्ड जनरेशन ॲक्टिव्ह आहे. म्हणजे पूर्ण काम जे कटिंग्स आहे हे रोबोटिक आर्मनी केलं जातं. सर्जनचा त्यामध्ये इंटरफेरन्स नसतो. सर्जनचा इंटरफेरन्स इज ओनली फॉर द चेकिंग की सगळ्या गोष्टी बरोबर चाललेल्या आहेत, त्यांनी जे प्री प्लॅनिंग सॉफ्टवेअरवरती केलेलं आहे ते एक्झिक्यूट होतं आहे की नाही हे बघणं. ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आम्ही देर आर टू टाईप्स ऑफ सर्जरी, टू सर्जरीज फॉर वन पेशंट, ज्याला आम्ही एक म्हणतो प्री प्लॅनिंग किंवा व्हर्च्युअल सर्जरी, जी आम्ही एक दिवस आधी सॉफ्टवेअरवरती करतो. म्हणजे पेशंटचा सी टी स्कॅन केला जातो, नॉट फ्रॉम द ओनली नी, थाय, लेग, हिप सगळा. एक नी सर्जरीचं प्लॅनिंग करण्यासाठी ऑलमोस्ट 800 to 900 सी टी कट्स आर स्टडीड ऑन अ सॉफ्टवेअर. सर्जरीच्या आदल्या दिवशीच आय नो ईच अँड एव्हरीथिंग अबाउट सर्जरी. म्हणजे की नी कॅपला कोणती साईज जाणार आहे, खालची साईज कोणती आहे, मधल्या पॉलिथिलिन म्हणतो ती अप्रॉक्सिमेटली किती साईज जाईल, पेशंटची ॲनॉटॉमी फ्लेक्शन किती आहे, रोटेशन किती आहे, हे त्या पेशंटचं किती आहे ह्याचा पूर्ण डिटेल स्टडी असतो. आणि त्याप्रमाणे आम्ही ते इम्प्लांटची पोझिशन करतो. ऑन द डे ऑफ द सर्जरी तो डाटा हा रोबोटिक आर्म थ्रू पेनड्राईव्ह थ्रू रोबोटिक आर्मला जातो आणि रोबोटिक आर्म एका साईडनं पूर्ण कटिंग करत असतो. जसं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघाल की AI इज मॉनिटरिंग द मुवमेंट्स ऑफ सर्जन अँड द आर्म फ्रॉम द अदर साईड. अशा प्रकारे ही रोबोटिक सर्जरी पूर्णपणे एक्झिक्यूट होते. डॉक्टर, एक प्रश्न असा विचारायचा आहे की सगळं आता AI आहे किंवा ही रोबोटिक सर्जरी आहे, ह्या सगळ्या भागामुळे रोजगारावरती परिणाम होऊ शकतोय का, किंवा कुठल्या पद्धतीचे रोजगार निर्मिती यामुळे होऊ शकते? नक्कीच म्हणेन मी की एक नी रिप्लेसमेंट करायला, नॉर्मल नी रिप्लेसमेंट करायला युजली ॲज अ सर्जन आम्हाला दोन टेक्निकल असिस्टंट लागायचे. वन इज स्किल्ड अँड वन इज यु नो ट्रेनी अंडर हिम. परंतु रोबोटिक आल्यानंतर अजून एका टेक्निकल असिस्टंटची गरज वाढलेली आहे. एक सेकंड म्हणजे रोबोटिक, मला असं नक्की वाटतं की नेक्स्ट फ्यू इयर्समध्ये रोबोटिक विल बी अनदर न्यू इंडस्ट्री इन इंडिया. कारण की इंडियामध्ये एवढा जास्त अवेअरनेस आहे यूज ऑफ मोबाईल टेक्नॉलॉजी, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म्स, याच्यावरती एवढा अवेअरनेस वाढला आहे की सामोरून पेशंट डिमांड करतो आहे. आज भले ह्या गोष्टी आपण इम्पोर्ट करत असेल तर बिलीव मी की पुढच्या 6 to 1 वर्षामध्ये आम्ही इंडियन रोबोटसुद्धा लॉन्च करू. आणि ऑलरेडी आम्ही आमचे फीडबॅक्स पॅरेंट कंपनीला किंवा इंडियन पार्टनर्सला देऊन वी हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. त्यामुळे पुढच्या 6-8 महिन्यात एक आपली स्वतःची इनबिल्ट मेक इन इंडिया रोबोटिक्ससुद्धा अवेलेबल होईल. नक्कीच, म्हणजे रोजगार निर्मिती होते हा एक महत्त्वाचा भाग आहे, पण त्याच्यासाठी कोणते स्किल्स असायला हवेत किंवा कसे डेव्हलप करायला पाहिजेत? आता हा टेक्निकल, हा मेडिकल हे नाही आहे, पण तरी यु नो इट इज अ इंजिनिअरिंग वर्ल्ड. सॉफ्टवेअर डिझायनर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून येतात. ॲज अ सर्जन्स वी गिव्ह अवर इनपुट्स वी गिव्ह अवर रिक्वायरमेंट्स आणि त्याच्याप्रमाणे ते लोक एक्झिक्यूट करतात. आणि आज आम्ही हे इंडियन किंवा सब कॉन्टिनेंट पॉप्युलेशनसाठी च्या दृष्टीने हे रोबोट्स तयार करणे किंवा त्याचे इनपुट्स देणे हे ॲज अ सर्जन आमचं यु नो काम आहे. जॉईंट रिप्लेसमेंटच्या संदर्भात एखाद्या रुग्णाला उपचार करायचे तर त्याने साधारणतः कोणते हॉस्पिटल्सचे निकष बघितले पाहिजे जेणेकरून तो कम्फर्टेबल असेल आणि ती व्यवस्थित होईल?
आजकाल गव्हर्नमेंटने एक फार सुंदर गोष्ट केलेली आहे की NABH नावाचा एक प्रकार आणलेला आहे की ऑल लेवलला यु नो एक प्रायमरी हेल्थ केअरचे रूल्स रेग्युलेशन हे NABH सर्टिफाईड असतात. तर एक पेशंटनी बघावं की ते हॉस्पिटल NABH सर्टिफाईड आहे की नाही. सेकंड आहे की त्या हॉस्पिटलचा ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे तिथे किती सर्जरी होतात कशा होतात यु नो ह्याचा एक रेकॉर्ड बघावं. थर्ड आहे की सर्जनचे स्किल्स इव्हन एखादी टेक्निक असेल जसं आम्ही मिनिमली इन्व्हेजिव्ह नी रिप्लेसमेंट करतो म्हणजे मसलमध्ये कुठल्याही प्रकारची काटछाट नसते त्यामुळे पेशंटला पेन कमी होतो रिकव्हरी फास्ट होते. जसा यूज ऑफ त्या सेंटरमध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी जशी मग आमच्याकडे थर्ड जनरेशन रोबोटिक आर्म सिस्टीम आहे किंवा काही ठिकाणी टू असे ॲक्टिव्ह सिस्टीम असेल काही पॅसिव्ह सिस्टीम असतील तर अशा टेक्नॉलॉजीचा किती उपयोग होतो हेही त्याचं पेशंटनी बघावं. अजून एखादी अजून एक गोष्ट आहे की इम्प्लांट्स कोणत्या प्रकारचे वापरले जातात. आता एक गोल्डन इम्प्लांट्स नावाचा एक प्रकार आहे आणि एक असतात कोबाल्ट क्रोमियम. तर युजली काही आता लेडीजमध्ये बघितलं तर काही लोकांना ॲलर्जी असते जशी की बेंटेक्स मेटल किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी घातली तर ॲलर्जी होते स्पेक्सची ॲलर्जी असते. असे लोक हे मेटल ॲलर्जीसाठी फार प्रोन असतात. अशा लोकांसाठी गोल्डन इम्प्लांट्स हे फार चांगले आहेत. अगेन असे सेंटरला जावं जिथं मेडिक्लेम फॅसिलिटीज अवेलेबल आहेत यु नो आणि अशा स्कीम्स अवेलेबल आहेत अशा ठिकाणी अशा सेंटरचा एक ओव्हरऑल पेशंटनी विचार करावा. आदिती हॉस्पिटल अँड बोन अँड जॉईंट केअरच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल, तुम्ही कशा पद्धतीने लोकांना जागरूकतेच्याबद्दल बोलू शकाल? टेक्नॉलॉजी जर कोणी म्हणत असेल की मी यु नो मी टेक्नॉलॉजी यूज करू की नाही, मी याला एकच उत्तर देतो की तुम्ही मोबाईल अपग्रेड करता तर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीला तेवढ्याच मोठ्या मनाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि ह्या टेक्नॉलॉजी अशा एक दोन दिवसात येत नाहीत, दे गो थ्रू लॉट ऑफ स्कॅनिंग. त्याला ॲप्रुवल्स असतात, FDA ॲप्रुवल्स आहे, गव्हर्नमेंट ॲप्रुवल्स आहे, मेडिकल बॉडीचे ॲप्रुवल्स आहे, त्यांचा स्वतःचा त्यांचा स्टडी असतो, ह्यांच्या मागे वर्षावर्षांचं असतं. आम्ही अशीच कोणती टेक्नॉलॉजी वापरत नाही अनलेस अँड अंटिल इट इज टाईम अँड वेल प्रूव्हन. तर मी माझ्या हॉस्पिटलतर्फे एवढं सांगू शकतो की जरूर पेशंटनी टेक्नॉलॉजीचा उपभोग करून घ्यावा आणि तीही नक्कीच त्यांना फायदेशीर ठरणारी आहे. निश्चितच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि विशेषतः शेवटचा मुद्दा जो बोललात की मोबाईल जसे अपग्रेड ठेवतात तसं स्वतःची मेडिकल सिस्टीम देखील अपग्रेड ठेवा, म्हणजे हे सरकारसाठीचं पण आहे आणि नागरिकांना स्वतःचं एक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर ज्या मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्या या मेडिकल क्षेत्रामध्ये जर काही बदल होत आहेत तर ते बदल ॲक्सेप्ट देखील करा आणि त्याचा वापर देखील करा जेणेकरून स्वतःचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहू शकेल. तुम्ही हेल्थ केअरमध्ये आलात, कॉन्क्लेव्हमध्ये आलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. 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 खूप खूप धन्यवाद प्रशांत आणि डॉक्टरांनाही खूप खूप धन्यवाद.